स्वामी समर्थ अधिक महिन्यात राशीनुसार कोणते दान द्यावे? सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून गायत्री मंत्राचा जप करावा. सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला अर्ध अर्पण करावे. या काळात घरी रामायण, श्रीमद भागवत कथा, शिवपुराण किंवा देवी पुराण इत्यादींचे पठण करणे आणि कुटुंबात बसून ते श्रवण केल्याने जीवनात धनसंपत्ती आणि प्रगतीचा मार्ग खुला होत असतो. अधिक मासात ऐपतीनुसार दान हे आपण केले पाहिजे. कुंडलीत उपस्थित असलेले ग्रहदोष महिन्याच्या राशीनुसार दान केल्याने शांत होऊ शकतात. पण लक्षात ठेवा की रात्रीच्या वेळी या वस्तूंचे दान करू नका. यज्ञ, विवाह, संक्रांती, चंद्र किंवा सूर्यग्रहण या वेळेसच दान करता येते. जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणते दान अधिक मासमध्ये करावे. पहिली रास आहे मेष. या महिन्यात मालपुवा, तूप, चांदी, लाल वस्त्र, केळी, डाळिंब, सोने, तांबे, प्रवाळ आणि गहू यांचे दान तुम्ही करू शकतात. त्यानंतर आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांनी पांढरे वस्त्र, चांदी, सोने, मालपुवा, मावा, साखर, तांदूळ, केळी, गाय, हिरा, मोती, वाहन आपल्या ऐपतीनुसार सखूनही दान करू शकते. मिथुन रास. तुम्ही पन्ना, मूग डाळ, सोने इत्यादी तुम्ही दान करू शकतात. त्यानंतर आहे सिंहराज. सिंह राशीच्या लोकांनी लाल वस्त्र, तांबे, पितळ, सोने, चांदी, गहू, मसूर, माणिक, धार्मिक पुस्तके, दाडिंब, सफरचंद दान करू शकतात. कन्या राश. गोठ्यात मूग डाळ, सोने, छत्री, तेल, केळी, सफरचंद, पैसा आणि गवत इत्यादी तुम्ही दान करू शकतात. तूळ. पांढरे वस्त्र, मालपुवा, मावा, साखर, तांदूळ, केळी तुम्ही दान करू शकतात. वृश्चिक रास. तूप, लाल वस्त्र, हंगामी फळे, डाळिंब, तांबे, प्रवाळ, गहू यांचे दान तुम्ही करू शकतात. त्यानंतर आहे धनुरास. पिवळे वस्त्र, हरभरा डाळ, लाकडी वस्तू, तूप, तीळ, धान्य, दूध यांचे दान तुम्ही करू शकतात. मकर आणि कुंभरास. तेल, औषधे, निळे वस्त्र, केळी, अवजारे, लोखंड, हंगामी फळे इत्यादी तुम्ही दान करू शकतात. त्यानंतर आहे मीन रास. पिवळे वस्त्र, हरभरा डाळ, तूप, दूध आणि दुधापासून बनवलेल्या मिठाई, शिक्षणाशी संबंधित गोष्टी तुम्ही दान करू शकतात. अधिक मास महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या राशीनुसार या वस्तू दान करू शकतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.